नमस्कार, अपूर्वा क्रिएशनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण हा मोठा चौकोन टेबलमध्ये बनवणार आहोत. चला तर आपण आता सुरुवात करूया. पहिल्यांदा आपण 68 चेन्स घेऊया. 68, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 या 68 चेन घेऊया आपण निळ्या रंगाने. या 68 चेन घालून झाल्यानंतर आपल्याला खांब करायचे आहेत. त्या खांबासाठी 1, 2, 3 ह्या तीन चेन खांबाच्या खालच्या बेसवरच्या 2 चेन अशा 5 चेन आणि वरच्या 2 अशा 7 चेन सोडून 8व्या चेनवर एक खांब किंवा डबल क्रोशे घालून घ्यायचं आहे. इथे वर 2, इथे 1 डबल क्रोशे आणि इथे 2 अशा ह्या एकूण 7 चेन सोडले. तर पुढे काय करायचं आहे, 1, 2 चेन घ्यायचे आहेत आणि खालच्या बेस चेनवरचे 1, 2 चेन सोडून 3र्या चेनवर खांब घालायचं आहे किंवा डबल क्रोशे घालायचं आहे. पुन्हा 1, 2 चेन, 1, 2 सोडून 3र्या चेनवर डबल क्रोशे. अशा प्रकारे हे संपूर्ण विणून घ्यायचे आहे. असे विणून झाल्यावर हे एकूण 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21 असे 21 गॅप तयार झाले याच्यामध्ये. आता काय करायचं आहे, डबल क्रोशेसाठी 1, 2, 3 चेन इथल्या टर्निंगच्या 1, 2 चेन त्यानंतर हे टर्न करून घ्यायचं आहे. ह्या डबल क्रोशेच्या वर 1 डबल क्रोशे घालायचं आहे आणि ह्या गॅपमध्ये 2 डबल क्रोशे. डबल क्रोशेच्या वर 1 डबल क्रोशे आणि गॅपमध्ये 2 डबल क्रोशे. असं इथपर्यंत विणून घ्यायचं आहे. इथपर्यंत विणून झाल्याचं पुढे 1, 2 चेन इथले 1, 2 सोडून ह्या 3र्या चेनवर 1 डबल क्रोशे. आता जसं ह्या कोपऱ्यावर आपण 5 चेन सोडल्या होत्या तसेच इथे 5 चेन सोडायच्या. 1, 2, 3, 4, 5 त्यानंतर या डबल क्रोशेवर 1 डबल क्रोशे. पुढच्या आणखी 3 म्हणजे इथे डबल क्रोशेवर डबल क्रोशे असे 4 डबल क्रोशे येतील. 2
चार अच्छा बघा आता काय करायचं आपल्याला एक दोन तीन चेन घ्यायचे आहेत आणि इथले हे एक दोन डबल क्रोशे सोडून हा जो तिसरा डबल क्रोशे आहे ह्याच्यावर हे स्लिप स्टिच घ्यायची त्यानंतर एक दोन तीन चेन एक दोन सोडून ह्या तिसऱ्यावर एक डबल क्रोशे घ्यायचं असंच करायचं आहे एक दोन तीन चेन एक दोन सोडून तिसऱ्यावर स्लिप स्टिच एक दोन तीन इथे डबल क्रोशे एक दोन तीन स्लिप स्टिच तीन चेन स्लिप स्टिच तीन चेन डबल क्रोशे हे इथपर्यंत विणून झालं आता जसं इथे लास्टला चार खांब विणले होते चार डबल क्रोशे तसेच इथे एक दोन सोडून हे तीन चेन झाले आपल्या आता हे एक दोन सोडून इथे या डबल क्रोशेवर डबल क्रोशे एक दोन तीन चार हे चार डबल क्रोशे एक दोन चेन पुन्हा इथे एक दोन तिसऱ्यावर तिसऱ्या चेनवर एक डबल क्रोशे तर इथे एक दोन तीन चार पाच यापुढे एवढं लक्षात ठेवायचं की इथे टर्निंगला आपल्याला पाच चेन घ्यायचे आहेत टर्न करून या चार डबल क्रोशेवर चार डबल क्रोशे एक दोन तीन चार हे चार डिसे झाल्यानंतर आपल्याला काय करायचे आहेत एक दोन तीन चार पाच चेन आणि हा जो डी सी आहे डबल क्रोशे त्याच्यावर एक डबल क्रोशे घालायचं हे स्किप करायचं आहे आता आपल्याला आणि पुन्हा एक दोन तीन चार पाच चेन ह्या डबल क्रोशेच्या वर एक डबल क्रोशे एक दोन तीन चार पाच चेन डबल क्रोशेच्या वर एक डबल क्रोशे इथे आपण स्लिप स्टिच घातले त्याच्यावर न घालता फक्त डबल क्रोशेच्या वर एक एक डबल क्रोशे घालायचे आणि पाच चेन अशा प्रकारे हे पाच चेन आणि डबल क्रोशेच्या वर डबल क्रोशे घालून घेतले इथे आता पाच चेन या चार डबल क्रोशेवर चार डबल क्रोशे दोन चेन इथे एक डबल क्रोशे आणि पाच डबल क्रोशे घेऊन टर्न टर्न केल्यावर पुन्हा इथे चार डबल क्रोशे जसं आपण आतापर्यंत करत आलो तसंच इथपर्यंत करून घेते याचं विणून घेतलं याच्यापुढे एक दोन तीन चेन जसं इथे केलं होतं तसंच आपल्याला करायचं आहे आता इथे मिडलला एक स्लिप स्टिच पुन्हा एक दोन तीन चेन या डबल क्रोशेच्या वर एक डबल क्रोशे एक
दोन तीन चेन, याच्या मिडलवर एक स्लिप स्टिच, पाच चेनच्या मिडलवर, नंतर एक दोन तीन चेन आणि डबल क्रोशेवर एक डबल क्रोशे. जशी ही लाईन विणली होती आपण तिसरी, तशीच ही लाईन विणून घ्यायची आहे. पूर्ण ही लाईन इथे पूर्ण झाली, त्याच्यानंतर मी इथे शेवटी पुन्हाच हे चार डबल क्रोशे इथे विणून घेतले. टर्निंगचे हे पाच पाच चेन, पुन्हा चार डबल क्रोशे. ह्याच्या पुढे काय करायचं आहे आपल्याला, पाच चेन जसं या लाईनमध्ये केलेलं होतं आपण, तसेच पाच चेन, एक दोन तीन चार पाच चेन आणि प्रत्येक डबल क्रोशेवर डबल क्रोशे. पाच चेन, नाही डबल क्रोशेवर डबल क्रोशे. एवढ्याच्यावरून आता लक्षात आलं असेल की जसं इथे आपण केलं होतं खाली पाच चेन, तशाच इथे आपण पाच चेन केल्या, त्याच्या पुढे इथे केलं होतं त्याचप्रमाणे तीन चेन स्लिप स्टिच, तीन चेन डबल क्रोशे, असंच कंटिन्यू करायचं आहे. मध्ये आपल्याला फक्त जाळी तयार करून घ्यायची आहे. आता हे आपले असे 21 गॅप झाले आहेत, चौकोन बनवायचं आहे, त्यामुळे इथेही 21 गॅप होतील एवढी ही जाळी विणायची आपल्याला. तर हे आपले 1 2 3 4 5 6 झाले. ह्या पुढच्या दोन ही डिझाईन आहे, त्या दोन सोडून पुढे 19 19 होतील एवढे हे विणायचे आहेत आपल्याला, आणि 20 21 वी लाईन ही वेगळी विणायची आहे. तर आता हे 19 लाईन मी विणून घेते. एकूण 1 2 3 4 5 6 लाईन झाल्यात. पुढच्या लाईन मी विणून घेते, सेम असंच करायचं आहे आपल्याला. आता मी हे 5 घेतले, सेकंड लाईनमध्ये 3 स्लिप स्टिच, 3 डीसीवर डीसी, 3 स्लिप स्टिच, त्यानंतर पुढच्या लाईनमध्ये 5 5 5. आता मी पूर्ण चौकोन बनवून घेते. आता हे सर्व मी विणून घेतलेलं आहे. हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 या 19 लाईन विणून झाल्या आहेत, आणि ही 20वी लाईन आपण सुरू केली आहे. ह्या 20व्या लाईनमध्ये हे 4 डबल क्रोशे घालून घेतले. पुढे काय करायचं आपल्याला, ही जी चेन आहे ह्या गॅप चेनच्या गॅपमध्ये दोन डबल क्रोशे, त्यानंतर हा जो स्लिप स्टिच घातलेली आहे इथे ह्याच्यावर एक डबल क्रोशे. चेनच्या गॅपमध्ये दोन डबल क्रोशे आणि हा जो डबल क्रोशे आहे ह्याच्या वर एक डबल क्रोशे. सेम पुढे गॅपमध्ये दोन, एक दोन, त्यानंतर इथे स्लिप स्टिचवर एक, पुन्हा गॅपमध्ये दोन, आणि हे डबल क्रोशेच्या वर एक डबल क्रोशे. याच प्रकारे ही लाईन पूर्ण करून घ्यायची आहे. ही 20वी लाईन आपली विणून झाली आहे पूर्ण. आता ही मी 21वी लाईन विणत आहे. हे कॉर्नरला 5 नेहमीप्रमाणे आणि हे
या डबल क्रोशेवर एक डबल क्रोशे, त्यानंतर हे जे आहेत दोन चेन, इथले दोन डबल क्रोशे स्किप करायचे आहेत आणि तिसऱ्या डबल क्रोशेवर एक डबल क्रोशे, दोन चेन, दोन स्किप करून तिसऱ्यावर एक डबल क्रोशे, दोन चेन, दोन स्किप करून तिसऱ्यावर एक डबल क्रोश। या प्रकारे ही शेवटची लाईन विणून घेऊया। ही लाईन विणून झाली 21वी। इथे शेवटी दोन चेन आणि ह्या जो पाच चेनचा डबल क्रोश बनवला होता त्यातल्या एक दोन तीन तिसऱ्या चेनवर आपण क्लोज करून घेणार। एक चेन घेऊन हा धागा कट करून घेते मी। आपला जाळीदार असा चौकोन तयार झालाय। असाच मोठा बनवू शकतो आपण या प्रकारचा, आणि प्लेन फक्त जाळीदार असा टेबल क्लॉथ वापरू शकतो किंवा टीव्ही कवर, फ्रीज कवरही बनवू शकतो। मी आता याला पुढे डिझाईन करणार आहे। या रुमालाच्या एका कॉर्नरला मी हा दुसरा ऑरेंज कलरचा धागा लावून घेते। इथे मला ट्रिपल क्रोशे विणायचे आहेत। ट्रिपल क्रोशेसाठी आपण चार चेन घेतो, मी एक दोन तीन चार चेन घेतल्या त्या। ट्रिपल क्रोशेसाठी आपण सुईवर दोन वेळा वेळी घेतो। असे हे दोन ट्रिपल क्रोशे झाले आपले। आता इथे एक चेन घ्यायची आहे आणि पुन्हा दोन ट्रिपल क्रोशे एकत्र, एक दोन, त्यानंतर घ्यायच्यात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ चेन, दोन ट्रिपल क्रोशे, स्ट्रक्चर तयार होईल। एक चेन, पुन्हा दोन ट्रिपल क्रोशे, तर ह्याचे आहेत एक दोन तीन चेन, हा एक गॅप सोडून हा दुसऱ्या गॅपमध्ये स्लिप स्टिच घालून घ्यायची आहे। त्यानंतर इथे एक मुखरी तयार करायची आहे आपल्याला। एक दोन तीन आणि तिथेच स्लिप स्टिच, त्यानंतर ह्याच्यात आपल्याला सहा चेन, एक दोन तीन चार पाच सहा चेन, हा एक गॅप सोडून दुसऱ्या गॅपमध्ये
स्लिप स्टिच, एक दोन तीन चे मुकाम। न सहा, एक दोन तीन चार पाच सहा, एक सोडून दुसऱ्या गॅपमध्ये। स्लिप स्टिच, एक दोन तीन स्लिप स्टिच, एक दोन तीन चार पाच सहा, एक सोडून पुढच्या गॅपमध्ये। स्लिप स्टिच, एक दोन तीन ह्या कॉर्नरला आणि इथे मिडलला आपल्याला डिझाईन तयार करायची आहे। एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा, हे आपले 21 आहेत, त्यामुळे 10 इथे सोडून आणि 10 इथे आणि मध्ये इथे आपलं डिझाईन तयार होणार आहे। इथे तीन चेन घेतले तुम्ही, त्यानंतर एक दोन ट्रिपल क्रोशे, एक चेन, पुन्हा असेच दोन ट्रिपल क्रोशे, दोन ट्रिपल क्रोशे एकत्र विणत आहे मी। आता ह्याच्यात 8 चेन, एक दोन तीन चार पाच सहा सात 8 चेन, पुन्हा दोन ट्रिपल क्रोशे एकत्र, एक चेन, दोन ट्रिपल क्रोशे एकत्र, जसं ह्या कॉर्नरला केलं होतं सेम तसंच इथे मध्ये मिडलला केलं आपण। पुढे एक दोन तीन चेन, एक गॅप सोडून पुढच्या गॅपमध्ये स्लिप स्टिच, तीन चेनची मुखरी, त्यानंतर एक दोन तीन चार पाच सहा, सहा चेन, एक सोडून पुढच्या गॅपमध्ये स्लिप स्टिच, तीन चेनची मोकरी, एक दोन तीन चार पाच सहा चेन, एक गॅप सोडून पुढच्या गॅपमध्ये स्लिप स्टिच, तीन चेनची मोकरी, एक दोन तीन। विणत मी इथपर्यंत आले, ह्या कोपऱ्यावर 8 चेन आणि झाल्यानंतर पुन्हा एकदा 8 चेन घ्यायचे आहेत। एक दोन तीन चार पाच सहा सात आठ, ह्या 8 चेन, त्यानंतर असेच ट्रिपल क्रो घेतले होते आपण, ट्रिपल क्रोशे सुईवर 2 वेळा वेढे घेऊन, एक दोन, असे 2 एकत्र, त्यानंतर एक चेन, पुन्हा असेच 2 ट्रिपल क्रोशे एकत्र बनवून पाकळी बनवायची।
अशा प्रकारे हे कॉर्नरला आपण दोन वेळा केले आहेत. इथे मिडलला एकदा अशा 8 चेनचा संच घेतला आहे आणि इथे कॉर्नरला 2 वेळा. याच प्रकारे आता पूर्ण विणून घ्यायचं आहे. 1, 2, 3 चेन हा एक गॅप सोडून या पुढच्या गॅपमध्ये स्लिप स्टिच 3 चेन, सेम गॅपमध्ये स्लिप स्टिच, त्यानंतर 6 चेन, असं संपूर्ण विणून घ्यायचं आहे. ते एक लक्षात ठेवायचं आहे, इथे मिडलला आल्यावर असं एकदा येणार आहेत 8 चेनचा संच आणि इथे कॉर्नरला आल्यावर 2 वेळा, या सगळ्या कॉर्नरला 2 वेळा. ते असं चौफेर आता मी विणून घेते. तर हे मी असं चौफेर विणून घेतलं आहे, ह्या कॉर्नरला आले. आता ह्या कोपऱ्यामध्ये आपण असे हे 8 चेनचा लूप एकदाच बनवला, इथे आणखीन एकदा बनवायचं आहे. 1, 2, 3 चेन, ही ट्रिपल क्रोशाची पाकळी, 1 चेन, पुन्हा 1 पाकळी, त्यानंतर 8 चेन, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. आणि हे जी आपण 4 चेनचे पहिली पाकळी बनवली होती, तो पहिला ट्रिपल क्रोशे, तिथे ह्या चौथ्या चेनवर स्लिप स्टिच घालून क्लोज करायचा आहे. आता इथे आपण 1 चेन घेतली होती, इथे ह्या पाकळ्यांच्या मध्ये यायचं स्लिप स्टिच घेत. इथे पुन्हा 1, 2, 3, 4 हा ट्रिपल क्रोशे, हा दुसरा ट्रिपल क्रोशे, दोन चेन आणि पुन्हा असेच 2 ट्रिपल क्रोशेची 1 पाकळी. ही डिझाईन मी दाट नाही बनवत आहे, विरळ बनवत आहे, म्हणून मी ट्रिपल क्रोशे वापरले आहेत. आता घ्यायचे आहेत 1, 2, 3 चेन, त्यानंतर जे 8 चेनचा लूप आहे त्याच्यामध्ये आपल्याला ट्रिपल क्रोशे घ्यायचे आहेत. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, 1, 8. आठ ट्रिपल क्रोशे घेतले इथे आपण. इथे 3 चेन, 1, 2, 3 जसे इथे केल्या होत्या, सेम ह्या गॅपमध्ये पुन्हा अशा पाकळ्यांचं सेट करायचं आहे.
दोन ट्रिपल क्रोशे, दोन चेन, दोन ट्रिपल क्रोशे, आता आपल्याला इथे घ्यायचे आहेत एक दोन तीन चार चेन, त्यानंतर हा जो लूप बनवला आपण 6 चेनचा, त्याच्यामध्ये स्लिप स्टिच घालायची आहे. एक दोन तीन चार पाच 6 चेन ह्या लूपमध्ये स्लिप स्टिच. एक दोन तीन चार पाच 6 चेन लूपमध्ये स्लिप स्टिच. आता इथे आपण सुरुवातीला 4 चेन घेतल्या होत्या, ह्याच्यात विणायचं आहे आपल्याला, म्हणून इथे पण 4 चेन घ्यायचे आहेत. एक दोन तीन 4 चेन, आणि असंच करायचं आहे इथे. याच्यामध्ये ट्रिपल क्रोशेचे 2 सेट बनवायचे आहेत. एक दोन ट्रिपल क्रोशे, दोन चेन, दोन ट्रिपल क्रोशे, सेम असं जसं इथे केलं होतं आपण तसंच करत जायचं पुढे. इथे ना आता आपल्याला 3 चेन, एक दोन तीन चेन, नंतर या गॅपमध्ये 8 ट्रिपल क्रोशे. एक दोन तीन चार पाच 6 7 8. पुढे 4 चेन, एक दोन तीन 4 चेन, सॉरी अजून इथे एक बनवायचं आहे. 3 चेन या गॅपमध्ये 2 ट्रिपल क्रोशच्या 2 पाकळ्या. एक दोन ही एक पाकळी, 2 चेन, 2 पाकळी. आता 4 चेन, एक दोन तीन चार, या चेनवर स्लिप स्टिच. नंतर 6 चेन, एक दोन तीन चार पाच 6 चेन, चेनवर स्लिप स्टिच. या प्रकारे आपण चौफेर विणून घेऊया. हा राऊंड आता आपला इथे पूर्ण झाला आहे कॉर्नरला. हे 3 चेन इथे इथल्या ह्या ट्रिपल क्रोशेच्या चौथ्या चेनवर इथे वरती कॉर्नरला स्लिप स्टिच घालून क्लोज करून घ्यायचं आहे. पुन्हा ह्या गॅपमध्ये अशाच पाकळ्या विणायच्या आहेत. एक दोन तीन चार, हा पहिला ट्रिपल क्रोशे,
दोन ट्रिपल क्रोशे, दोन चेन, दोन ट्रिपल क्रोशे, त्यानंतर घ्यायच्यात आपल्याला एक दोन तीन चेन. आता हे जे 8 ट्रिपल क्रोशे आहेत त्याच्यावर आपल्याला 8 डबल क्रोशे विणायचे आहेत. एक चेन घेऊन, एक डबल क्रोशे, एक चेन, हा दुसरा डबल क्रोशे, एक चेन, डबल क्रोशे, एक चेन, चौथा डबल क्रोशे, एक चेन, पाचवा डबल क्रोशे, एक चेन, हा सहावा डबल क्रोशे, एक चेन, सात, एक चेन, हा आठवा डबल क्रोशे, 8 ट्रिपल क्रोशे होते त्याच्यावर 8 डबल क्रोशे बनवून घेतले आपण. एक दोन तीन चेन, तर पुन्हा ह्या गॅपमध्ये ट्रिपल क्रोशेची आपले असेच पाकळी तयार करायची. दोन ट्रिपल क्रोशे, दोन चेन, दोन ट्रिपल क्रोशे, इथे हे जे आहेत एक दोन तीन चार चेन, आणि हा जो 6 चेनचा लूप आहे याच्यावर स्लिप स्टिच, त्यानंतर एक दोन तीन चार पाच 6 चेन या पुढच्या लूपवर स्लिप स्टिच. तर एक दोन तीन चार चेन ह्या ज्या पाकळ्या आहेत ह्याच्यामध्ये पाकळ्या. त्याच्यानंतर जसं आपण इथे विणलं होतं तसंच सेम पाकळ्यांमध्ये पाकळ्या, तीन चेन ह्या 8 ट्रिपल क्रोशेवर 8 डबल क्रोशे, एक एक चेन घेऊन सेम असंच या प्रकारे हा पूर्ण राऊंड करून घेऊया. हा राऊंड इथे कंप्लीट झाला. तर हे तीन चेन पहिल्या पाकळीवर स्लिप स्टिच घालून क्लोज. आता ह्या पाकळीच्या मागे मध्ये हा 2 चेनचा जो गॅप आहे ते पुन्हा असेच पाकळ्या विणायचे आहेत. तर इथे असे 2 डिझाईन तयार होणार आहेत म्हणून इथे मध्ये मी आता 3 पाकळ्या विणते. एक दोन तीन चार, हे आपले ट्रिपल क्रोशे आहे. तर एक दोन चेन, दोन ट्रिपल क्रोशेची एक पाकळी, अशा 3 पाकळ्या विणणार. या दोन झाल्या, दोन चेन, अशा 3 पाकळ्या विणल्या मी इथे. इथे येणार आहे 4 चेन, एक दोन तीन चार, 4 चेन. त्याच्यानंतर हे जे डबल क्रोशे घातले होते आपण एक चेन घेऊन, ह्याच्यामध्ये पुन्हा डबल क्रोशेच घालायचे आहेत आपल्याला. 3 डबल क्रोशे एकत्र, एक दोन तीन,
त्यानंतर घ्यायचे तिथे तीन चेन, एक दोन तीन चेन, पुन्हा या दुसऱ्या गॅपमध्ये असे तीन डबल क्रोशे एकत्र, एक दोन तीन, त्यानंतर एक दोन तीन चेन, असे ह्या सगळ्या गॅपमध्ये असे तीन डबल क्रोशे एकत्र घालून घेऊया. असे तीन डबल क्रोशे एकत्र घालून घेतले, आता इथे घ्यायचे आहेत एक दोन तीन चार चेन, त्यानंतर ही पाकळी आपण जशी करत आलो तशीच, एक दोन ट्रिपल क्रोशे, दोन चेन, दोन ट्रिपल क्रोशे. आता इथे घ्यायचे आहेत आपल्याला पाच चेन, एक दोन तीन चार पाच चेन. हा जो मधला लूप आहे सहा चेनचा, याच्या मिडलला स्लिप स्टिच, पुन्हा एक दोन तीन चार पाच चेन, ह्या बाजूच्या पाकळ्यांमध्ये पाकळ्या. पाकळ्या त्यानंतर जसं इथे फुल तयार केलं आहे तसंच सेम ह्या पाकळ्या झाल्यानंतर इथे चार चेन आणि प्रत्येक गॅपमध्ये तीन तीन डबल क्रोशेचा, तीन तीन डबल क्रोशेची एक पाकळी, मध्ये तीन तीन चेन. ही डिझाईन केली तशीच ही डिझाईन करून घ्यायची, असंच संपूर्ण राऊंड करून घ्यायचं. हा राऊंड इथे पूर्ण झाला आहे. ह्या पहिल्या पाकळीवर स्लिप स्टिच घालून बंद करून घेतला. आता हा जो गॅप आहे दोन चेनचा, याच्यामध्ये पुन्हा आपल्याला पाकळी विणायची आहे. एक दोन तीन चार, चार चेन, ट्रिपल क्रोशे, इथं आपले हे दोन गॅप आहेत ते. दोन चेन, पुन्हा त्याच गॅपमध्ये अशीच पाकळी तयार करायची आहे दोन ट्रिपल क्रोशेची. एक दोन, आता काय करायचं आहे, एक दोन चेन, दोन चेन घ्यायचं, इथे बोट ठेवायचं आहे, एक दोन तीन चेन, आणि हे जे दोन चेन घेतल्या होत्या त्याच्या ह्या दुसऱ्या चेनवर स्लिप स्टिच धरून घ्यायचं जिथे असं हे गोल तयार होईल. त्यानंतर पुन्हा दोन चेन, आता ह्या पुढच्या गॅपमध्ये पाकळी तयार करायची, एक दोन ट्रिपल क्रोशेची एक पाकळी, दोन चेन, ही दोन ट्रिपल क्रोशेची दुसरी पाकळी. इथे या दोघांच्या मध्ये आपण असं एक मुखरी तयार केली आहे,
त्याच्यानंतर घ्यायचे आहेत एक दोन तीन चार पाच चेन, त्यानंतर हा जो 3 चेनचा गॅप आहे तिथे स्लिप स्टिच, एक दोन तीन चेन, ह्या दुसऱ्या गॅपमध्ये स्लिप स्टिच, एक दोन तीन चेन, स्लिप स्टिच, 3 चेन, स्लिप स्टिच, 3 चेन, स्लिप स्टिच। तीन चेन इथे स्लिप स्टिच, त्यानंतर एक दोन तीन चार 5 चेन इथे पाकळी बनवायची। जशी इथे हे बनवलेली आपण डिझाईन अशी तिथे करायची आपल्याला। आता एक दोन चेन घ्यायचे आहेत, हे दुसऱ्या चेनवर बोट ठेवायचा, एक दोन तीन चेन सेम ठिकाणी दुसऱ्या चेनवर स्लिप स्टिच, आता एक दोन चेन, पुढच्या पाकळ्यांमध्ये पाकळी। अशा प्रकारे सगळं विणून घ्यायचं आहे। ह्या गॅपमध्ये आल्यावर अशी पाकळी आणि इथे कॉर्नरला अशी पाकळी, 2 चेन आणि अशी मुखरी बनवून घेतली, त्याच्यावर इथे पण 2 चेन मुखरी बनवून घेतली, बाकी सगळं ह्याप्रमाणेच बनवून घ्यायचं आहे। 3 चेन 3 चेन 3 चेन हा राऊंड आता इथे पूर्ण झाला आहे। हे 4 चेन आहेत, इथे मी स्लिप स्टिच करून क्लोज करून घेते। आता इथे पुन्हा ह्या गॅपमध्ये अशाच पाकळ्या बनवून घेते मी, एक दोन तीन 4 चेन, ट्रिपल क्रोशे, 2 चेन, पुन्हा इथे ट्रिपल क्रोशेचं, 2 ट्रिपल क्रोशेचा 1 सेट, या पाकळ्या ह्याच्यामध्ये जशा पाकळ्या बनवून घेतल्या। इथे येणार आहे मी 13 चेन, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13, 13 चेन, त्यानंतर ह्या पाकळ्यांमध्ये पाकळ्या, एक 2 ट्रिपल क्रोशेची 1 पाकळी, 2 चेन,
दोन ट्रिपल क्रोशेची दुसरी पकड़, एक कॉर्नर है बाजूची, पुढे काय करायचं आपल्याला, इथे 6 चेन घ्यायच्या, 1 2 3 4 5 6, त्यानंतर हे जे गॅप आहेत 1 2 3 4 5 गॅप आहेत, या गॅपमध्ये 3 डबल क्रोशेची पाकळी बनवायची आहे, जशी ह्या लाईनमध्ये केली होती तशीच. तीन डबल क्रोशे, 1 2 3 चेन, अशा पाकळ्या बनवून घ्यायचे, 3 डबल क्रोशे 3 चेन, 3 डबल क्रोशे 3 चेनच्या पाकळ्या घातल्या, इथे 6 चेन, 1 2 3 4 5 6, 6 चेन पुन्हा ह्या पाकळीच्या मध्ये पाकळी, दोन दोन चेन आणि 2 ट्रिपल क्रोशे. आता इथे आपण 13 चेन घेतल्या होत्या, आणि इथे आपल्याला 8 चेन घ्यायचे आहेत. हा कॉर्नर होता म्हणून इथे 13 घेतले, ही साईड आहे, ह्या साईडच्या ज्या तिथे आपल्याला 8 चेन घ्यायचे आहेत, 1 2 3 4 5 6 7 8, 8 चेन, त्यानंतर पुन्हा पाकळी तयार करायची. याच प्रकारे पुढे विणत जायचं आहे, इथे 6 चेन ह्या गॅपमध्ये अशा 3 डबल क्रोशे 3 चेनच्या पाकळ्या, 6 चेन इथे, 8 चेन पाकळ्यांमध्ये पाकळ्या, 6 चेन पाकळ्यांमध्ये पाकळ्या, 6 चेन पाकळ्यांमध्ये पाकळ्या, इथे कॉर्नर आली आता ही, ह्या कॉर्नरला इथे आपल्याला 13 चेन घ्यायचे आहेत, नंतर ह्या पाकळ्यांमध्ये पाकळ्या, असं संपूर्ण विणून घेऊया. हा राऊंड आता इथे पूर्ण झाला. पुन्हा एकदा या गॅपमध्ये अशाच पाकळ्या बनवायच्या आहेत, 1 2 3 4, दोन चेन, 2 वड्यांची पाकळी आहे, ते ह्याचे आहेत आता 3 चेन, 1 2 3, 3 चेन, ह्या गॅपमध्ये 10 डबल ट्रिपल क्रोशे घ्यायचे, म्हणजे 3 वेळा वेळे घेऊन मोठी पाकळी घ्यायची आहे, मोठा काम बनवायचं आहे, 3 वेड्यांचं काम बनवायचं आहे, 1 त्यानंतर 1 चेन, 3 वेळा वेळे घ्यायचे आहेत, 1 2 3, असं मोठा खांब बनवायचा आहे, मध्ये 1 चेन,
एक चेन, असे 10 असे मोठे खांब घालून घ्यायचे त्या चेनवर. हे 10 मोठे खांब घालून झाले. पुढे 1, 2, 3 चेन, पाकळ्यांमध्ये पाकळ्या. नंतर 1, 2, 3, 4, 5, 6 इथे 6 चेन. हा जो गॅप आहे या गॅपमध्ये स्लिप स्टिच घालायची. त्यानंतर 1, 2, 3 चेन, दुसऱ्या गॅपमध्ये स्लिप स्टिच, 1, 2, 3 चेन, पुढच्या गॅपमध्ये स्लिप स्टिच, 1, 2, 3 चेन, स्लिप स्टिच. असे ह्या सगळ्या गॅपमध्ये लूप बनवून घेतले हे. तर इथे पुन्हा 1, 2, 3, 4, 5, 6 चेन याच्यामध्ये अशाच पाकळ्या. दोन दोन चेन, अशी डिझाईन तयार होईल. आता इथे आपल्याला घ्यायचे आहेत 3 चेन, 1, 2, 3. तसं इथे 3 चेन घेतले होते आपण, इथे तसंच. आता हा जो गॅप आहे या गॅपमध्ये आपल्याला मोठे काम करायचे आहे, तसे 3 वेड्यांचे, 1, 2, 3 असे 7 मोठे काम करायचे ह्या गॅपमध्ये. मध्ये 1 चेन, 3 वेढे, 1 चेन, अशा प्रकारे हे 7 मोठे खांब याच्यात घालून घ्यायचे. त्यानंतर पुन्हा 3 चेन ह्या पाकळ्यांमध्ये पाकळ्या, 6 चेन ह्या गॅपमध्ये, जसं इथे आपण 3 3 चेन घातल्या तसं तसं हा कोपरा केला, तसंच संपूर्ण विणून घ्यायचं आहे. हा राऊंड इथे पूर्ण झाले आहेत आपला. स्लिप स्टिच घालून क्लोज करून घेते मी. आता मी इथे धागा चेंज करत आहे. इथे मी निळा धागा लावून घेतला. आता आतापर्यंत आपण जसं करत आलो तसंच ह्या गॅपमध्ये 1, 2, 3, 4 चेन, ट्रिपल क्रोशे मध्ये 2 चेन, अशी पाकळ्या तयार केली. इथे घ्यायचे 3 चेन, 1, 2, 3 चेन,
जे आपण मोठे खांब विणले डबल ट्रिपल क्रोशेच्या पहिल्या खांबावर इथे एक डबल क्रोशे घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजे साधा खांब एक वेड्याचा. त्यानंतर दोन चेन डबल क्रोशे, दोन चेन डबल क्रोशे, असे चार डबल क्रोशे झाले. पाचव्या आणि सहाव्या डबल क्रोशेवर आपल्याला दोन दोन डबल क्रोशे घ्यायचे आहेत. सेम दोन चेन घेऊन दोन चेन, हा पाचवा खांब आहे मोठा, त्यात एक डबल क्रोशे, दोन चेन, दुसरा डबल क्रोशे, दोन चेन, एक डबल क्रोशे, दोन चेन, त्याच ठिकाणी दुसरा डबल क्रोशे. त्यानंतरचे चार डबल क्रोशे प्रत्येकावर एक एक डबल क्रोशे, दोन चेन, डबल क्रोशे, दोन चेन, अशा प्रकारे हे विणून घेतलेली. पुढे एक दोन तीन चेन हे आपल्या पाकळ्या, सहा चेन, एक दोन तीन चार पाच सहा चेन, हा जो गॅप आहे तीन चेनचा, याच्यामध्ये तीन डबल क्रोशेच्या एकत्र येऊन पाकळ्या जशा अगोदर तयार केल्या तशाच. एक दोन तीन चेन, पाकळी, तीन चेन, पाकळी, तीन चार पाच सहा, सहा चेन, पाकळी. या प्रकारेच हा संपूर्ण राऊंड मिळून घ्यायचा आहे आपल्याला. इथे ही पाकळी विणल्यानंतर तीन चेन, हे आपण जे सात मोठे खांब घेतलेत त्याच्यामध्ये आपल्याला डबल क्रोशे घ्यायचेत, साधे खांब घ्यायचे सात. एक दोन चेन, एक दोन चेन,
त्यानंतर एक दोन तीन चेन, याच प्रकारे सगळं विणून घ्यायचं आहे. आता इथे आल्यानंतर जसे इथे तीन पाकळ्या झाल्या तसे इथे याच्या तीन पाकळ्या होतील. त्यानंतर ह्याच्यावर एक दोन तीन चार पाच सहा सात आहेत, हे सात याच्यावर सात डबल क्रोशे येतील. फक्त कॉर्नरला हे जे आपण 10 मोठे काम घेतलेले आहेत त्याच्यावर एक दोन तीन चार वर एक एक काम आणि पाचव्या सहाव्यावर दोन दोन काम येतील. असं इथे असाच हा राऊंड पूर्ण करून घेऊया. हा राऊंड इथे पूर्ण झाला आहे. इथे ह्या पाकळीवर स्लिप स्टिच, पुन्हा ह्या गॅपमध्ये पाकळी बनवायची आहे. एक दोन तीन चार चेन, ट्रिपल क्रोशे, दोन चेन, दोन ट्रिपल क्रोशेची एक पाकळी, तिथे ह्याचे चार चेन, एक दोन तीन चार. त्यानंतर या प्रत्येक डबल क्रोशेवर एक डबल ट्रिपल क्रोशे घालायची आहे, म्हणजे 3 वेळे घेतलेला मोठा काम. हा एक काम झाला. दोन चेन, एक दोन तीन चेनची मोकळी बनवायची आहे इथे, अशी तशी सुरुवातीला बनवलेली. पुन्हा दोन चेन, सुईवर 3 वेळे घेऊन ह्या पुढच्या खांबावर खांब घालायचा आहे मोठा. दोन चेन, मोकळी बनवायची आहे. दोन चेन, ते मोठा काम. अशा प्रकारे सगळ्या खांबावर असे हे मोठे काम घालून घेऊया. ही लाईन आता इथे संपली आहे. पुढे काय करायचं आहे, पुन्हा आपलं नेहमीप्रमाणे ह्या पाकळीमध्ये पाकळी, दोन तीन चार, दोन ह्याचे आहेत चार चेन, एक दोन तीन चार. आता इथे साधा खांब घालायचा आहे डबल क्रोशे. हा जो खांब आहे ह्याच्यावरच खांब घालायचा आहे डबल क्रोशे. दोन चेन, तीन चेनची मोखरी, दोन चेन, इथे डबल क्रोश. दोन चेन, तीन चेनची मुखरी, दोन चेन,
चलो डबल क्वेश्चन। असं हे पूर्ण विणून घेऊया, हे झाले विणून। आता इथे चार चेन पाकळ्या त्यानंतर सहा चेन, एक दोन तीन चार पाच सहा, हा गॅप आहे याच्यामध्ये। डबल क्रोशे, तीन डबल क्रोशेंचा एक संच, तीन डबल क्रोशे एकत्र विणलेत ना, सहा चेन सहा चेन पाकळ्यांवर पाकळ्या आणि ह्याच्यावर ह्या प्रत्येक खांबावर एक खांब आणि असे हे अशी मुखरी बनवायची। या प्रकारे हा संपूर्ण चौफेर विणून घेऊया। हा राऊंड आता इथे पूर्ण झाला आहे। आता आपण हा शेवटचा राऊंड करतो आहे। हे स्लिप स्टिचने क्लोज करायचं आहे। एक दोन तीन चार, पुन्हा अशाच पाकळ्या बनवून घ्यायचे दोन पाकळ्यांमध्ये, दोन चेन, दोन पाकळ्या। त्याच्यानंतर आपल्याला आठ चेन घ्यायचे आहेत, एक दोन तीन चार पाच सहा, सॉरी सात चेन घ्यायचे आहेत, सात चेन। हा जो खांब आहे डबल क्रोशे, त्याच्यावर ट्रिपल क्रोशे घालायचा आहे। सेम, एक दोन तीन चार, ट्रिपल क्रोशे। सात चेन आणि या सगळ्या डबल क्रोशेवर ट्रिपल क्रोशे घालून घ्यायचे। ह्या सर्व घालून झाल्या। आता ह्या कॉर्नरला आल्यावर इथे जो आपण पाकळ्यांमध्ये पाकळ्या बनवत होतो तशाच बनवायच्या आहेत। एक दोन ट्रिपल क्रोशे, दोन चेन, दोन ट्रिपल क्रोशे।
कसे पाकळ्या बनवल्या, तर इथे एक चेन घ्यायची आहे, नाही या बाजूच्या पाकळ्यांमध्ये पाकळ्या बनवायच्या, म्हणजे ही डिझाईन अशी ही अननसाची डिझाईन पूर्ण होईल. अशा प्रकारे त्यानंतर पुढे सात चेन आणि या प्रत्येक खांबावर डबल क्रोशे. अशा प्रकारे हा रुमाल पूर्ण करून घेऊया.